दोन दिवसांच्या अधिवेशनात कृषी कायदा येईल असं वाटत नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय। पण कायदा आणला तरी चर्चा करून आवश्यक दुरुस्त्या करून आणावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्र्यांशी विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली, राजकीय चर्चा झाली नाही असंही ते म्हणाले। दोन दिवसाच्या अधिवेशनात किती येईल हे बघायला खात्री नाही, कारण ती येईल असं वाटत नाही। पण आलं तर सगळ्यांशी चर्चा करून ज्या दुरुस्त्या त्या दुरुस्त्या करून आणलं तर ते अधिक योग्य होईल। मुख्यमंत्र्यांच्यावरती बैठक झाली की पुढचा कार्यक्रम डेव्हलपमेंटचा कसा गतीने करायचा याबद्दलची झाली। आमचा आग्रह आहे की काही प्रश्नावर आपण लवकरात लवकर निर्णय घेतले पाहिजेत आणि या सरकारला आणखी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीला गती दिली पाहिजे। या सगळी प्रकार सविस्तर चर्चा झाली, कसलीही राजकीय चर्चा झाली नाही। छत्रपतींचा विचार म्हणजे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी फेसबुक पोस्ट लिहून जोरदार टीकाही केली आहे। प्रस्थापितांचा बहुजनांवर हमला, पण अशा भ्याड हल्ल्यांनी बहुजनांचा आवाज ना काल दाबला होता, ना आज दाबला आहे, ना उद्याही दबेल असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय। तसेच घोंगडी बैठक सुरू राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। पोस्ट सोबत दगडफेक करणाऱ्या तरुणाचा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासोबतचा फोटो पडळकरांनी शेअर केलाय। पण या फोटोत दिसणाऱ्या मुलानंच पडळकरांच्या गाडीवर दगडफेक केली याबाबत कोणताही अधिकृत पुरावा नाही। सोलापूर जिल्ह्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचे पडसाद आज सांगली जिल्ह्यात उमटले। आटपाटी तालुक्यात करगणी इथं राष्ट्रवादीच्या निषेधार्थ चक्का जाम आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, रास्ता रोको करून इथली वाहतूक बंद केली। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप पडळकर समर्थकांनी केला। पुण्यातले उद्योजक अविनाश भोसले यांनी ईडीच्या चौकशीला दांडी मारली आहे। आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नव्यानं दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात अविनाश भोसलेंना समन्स पाठवण्यात आला होता। गुरुवारी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित भोसले यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, मात्र दोघांनीही चौकशीला दांडी मारली आहे। कोविड-19 महामारीमुळे उपस्थित राहिलो नसल्याचं स्पष्टीकरण अविनाश भोसलेंनी दिलंय। माझी वसुंधरा या उपक्रमाच्या माध्यमातून आज म्हाडा मुख्यालयात उभारण्यात आलेल्या मिनी उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं। पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं। महाराष्ट्रात अर्बन फॉरेस्ट प्रकल्प राबवत आहोत आणि हा फक्त प्रकल्प नाही तर एक चळवळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। शक्य होईल तेवढी झाडं प्रत्येकानं लावावीत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।